भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल तालुक्याचा सर्वांगीण विकास होत आहे. त्यानुसार सोमवारी पनवेल तालुक्यात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक विकास निधी आणि डीपीडीसीच्या निधीमधून करण्यात येणाऱ्या सुमारे 61 लाख रुपयांचा कामाचा शुभारंभ झालाय. या कामांचं भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन झालं. पनवेल तालुक्यात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विकास कामांचा झंझावत सुरू आहे. त्यानुसार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक विकास निधीमधून बापदेववाडी येथे रस्त्याचं डांबरीकरण करण्यासाठी 8 लाख, शिवणसई येथे नदीला घाट बांधण्यासाठी 8 लाख, आंबेतर्फे वाजे आदिवासी वाडीमध्ये रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी 8 लाख, दुंद्रे येथे अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरणासाठी 8 लाख, चेरवली येथे रस्ता डांबरीकरणासाठी 10 लाख आणि बकुळवाडी येथे रस्ता डांबरीकरण 3 लाख रुपये खर्च करून करण्यात येणार आहे. तसेच शिरवली येथे डीपीडीसीचा 16 लाख रुपये निधी खर्चून साकव बांधण्यात येणार आहे. या विकास कामांचं भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, पनवेल पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, माजी सरपंच तुकाराम पाटील, माजी उपसरपंच गणेश रंधवी, सदस्य बाळाराम पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते गुलाब रंधवी, भगवान खानावकर, सुरेश खानावकर, सरपंच अनुराधा वाघमारे, सदस्य शांताराम चौधरी, शत्रुघ्न उसाटकर, भीमा गोसावी, सदस्य किशोर पाटील, मनोहर पवार, बाळाराम पालांडे, भगवान वाघमारे, सरपंच राजेंद्र भालेकर, उपसरपंच रेवन पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष राघव पाटील, ग्रामपंचायत सदस्य गणेश पाटील, माजी सरपंच राजा भोईर, ग्रामपंचायत सदस्य पदू वाघ, श्याम भालेकर, दिलीप पाटील, महादू सांबरी, सीताराम सांबरी, रघुनाथ सांबरी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.